शहर का नंबर वन टीवी न्यूज सत्यवार्ता। मैं हूं नीलम तिवारी। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के कुछ खास खबर। भाजपा किसान अघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत सोरेन ने सभी देशवासियों को नवरात्र उत्सव की हार्दिक शुभकामनाएं देते हुए कहा कि ओम साई प्रतिष्ठान वालचिन आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने मी सर्व दुर्गा भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दुर्गा माता सर्वांच्या मनोकामना पुऱ्या करो, सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि चांगले आरोग्य लाभो अशी मी दुर्गा माती चरणी प्रार्थना करतो। संपूर्ण भारत देशात नवरात्रोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा होणारा असा हा सण आहे। तसं पाहिलं तर गुजरातमध्ये तो विशेष मोठ्या प्रमाणात दांडिया याच्या माध्यमातून नवरात्रोत्सव हा साजरा केला जातो। परंतु जर आजच्या परिस्थितीत आपण पाहिलं तर महाराष्ट्रातही म्हणजे विशेषतः ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने होणारा असा हा सण साजरा होणारा असा हा सण आहे। सर्वजण एकमेकांना एक नवरात्रीच्या शुभेच्छा देतात आणि त्या निमित्ताने एक स्नेहाचं वातावरण निर्माण होतं। म्हणजे जात धर्म सर्व बाजूला ठेवून सर्वजण एक माणुसकीचा धर्म म्हणून एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करतात। असाच जसं आपला भिवंडी शहराचा विचार केला तर भिवंडी शहरात हिंदू मुस्लिम हे मोठ्या प्रमाणावर राहतात, तर अशा ठिकाणी कुठलाही दुजा भाव न करता अतिशय चांगल्या प्रमाणे नवरात्रोत्सव आणि मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतो। जसा दरवर्षी होतो तसाच यावर्षीही हवा आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी त्याची काळजी घ्यावी अशी मी सर्व दुर्गा भक्तांना विनंती करतो। मी पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए दीजिए इजाजत। धन्यवाद।